सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या अलिशान घराचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वंजारवाडी येथे पाहणी करण्यात आली। अनिल परब यांची ईडीकडून चौकशी प्रकरण बजरंग खरमाटे हे आर आर पाटील यांचे निकटवर्तीय प्रसिद्ध कंत्राटदार पोपट खरमाटे यांचे बंधू आहेत, तर बजरंग खरमाटे यांची 700 कोटींची मालमत्ता असल्याचा किरीट सोमय्या यांचा वंजारवाडीत आरोप केला आहे। बजरंग खरमाटे हे अनिल परबचे सेक्रेटरी आहेत। आता मी त्याचा जो फार्म आउट पाहतोय 70-80 हजाराचा पगार आणि 15 कोटीचा फार्म हाऊस, 150 एकर जमीन येथून 15 किलोमीटरवर आहे, 5 एकर MIDCC जागा, मोठी पाईपलाईन फॅक्टरी, हा सगळा पैसा खरमाटेकडून कडे आला कुठून? खरमाटे अनिल परबचे स्पेशल सेक्रेटरी आहेत। जी माझी माहिती आहे की खरमाटेंनी 40 आता प्रॉपर्टीज 750 कोटी रुपयाची माया जमवलेली आहेत, आणि हा पैसा खरमाटेचा आहे की अनिल परबचा बेनामी पैसा आहे त्याचा तपास ED, CBI आणि इन्कम टॅक्सनी केला पाहिजे अशी मी मागणी केलेली आहे। आज ED चौकशी करते खरमाटेंची, ED चौकशी खरमाटेची सुरू झाली आहे, तर हळूहळू पोलीस, ACB, इन्कम टॅक्स, CBI पण चौकशी सुरू करणार आहे। अनिल परबचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे। ठाकरे सरकारचे एक अनिल जेलचा दरवाजात उभे आहेत आणि दुसरे अनिल म्हणजेच अनिल परब जेलमध्ये जाण्याचं मुहूर्त काढत आहे। फार्म हाऊस एक RTO ऑफिसर अनिल परबना प्रश्न माझा एवढाच आहे की हा पैसा कोणाचा, अनिल परबचा की खरमाटेचा? इथे दापोली समुद्र किनाऱ्यावर तसं इथे बेनामी फार्म हाऊस, बेनामी ऑफिस बांधलं बांद्रा पूर्वला, ते पाडण्याचा आदेश झाला, सगळं उद्धव ठाकरेचं सगळेच देणार, सगळे 19 बंगलो पण देणार।